गुड मॉर्निंग स्टूडेंट, आय एम युअर केमिस्ट्री टीचर मिस्टर डी एन चव्हाण. आपण आपल्या ह्या टॉपिकमधल्या शेवटच्या टप्प्याकडे आता वळत आहोत. आपल्या ह्या टॉपिकचं नाव इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड बॅटरी. बॅटरीमध्ये आपण बऱ्यापैकी प्रायमरी बॅटरी संपवली, सेकंडरी बॅटरी संपवली, त्याचे एक्झाम्पल संपवले, त्याचं चार्जिंग, त्याचं डिस्चार्जिंगमध्ये होणारे रिॲक्शन, दॅट इज द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. म्हणजे हा टॉपिक संपत असताना आपल्याला एक आयडिया आली. जनरली आपल्याला काय वाटत होतं की बाबा बॅटरीचं काम फक्त चार्जिंग करणं आणि डिस्चार्जिंग, पण त्यामध्ये असलेले टाईप्स, त्यामध्ये असलेले केमिकल्स, त्यामध्ये असलेले इलेक्ट्रोलाईट, त्यावरून त्याच्या टाईप्स पडतात. त्याचे ॲडव्हान्टेजेस असतात, त्याचे काही डिसॲडव्हान्टेजेस असतात. सेकंडरी बॅटरीमधलं एक एक्झाम्पल राहिलं आपलं, ते म्हणजे कुठलं लिथियम आयन बॅटरी. याच्या आधी आपण जो संपवला तो निकेल कॅडमियम बॅटरी संपवला आपण. त्यानंतर हा सेकंडरी आहे. शिकले आता त्या बॅटरीचं सेकंडरी असल्यामुळे आपल्याला माहिती डिझ रिचार्जेबल अगेन येणार आहे की वी कॅन रिचार्ज. पुन्हा पुन्हा आपण याचं काय करू शकतोय, चार्जिंग करू शकतोय. चार्जिंग करत असताना ऑब्व्हियसली ह्या बॅटरीचं फंक्शन म्हणजे स्ट्रॉंगली असणार आहे. कारण हे लिथियम आयन बॅटरी ही सगळ्यात बेस्ट बॅटरी आहे म्हणून, की जी महागड्या वस्तू असतात, लॅपटॉप आहे, विमानात आहे, रेल्वेमध्ये, ज्या ठिकाणी आपल्याला मोबाईल्स असतील, इलेक्ट्रॉनिक डिवाइस असतील, ती कॉस्टली असतात, त्या ठिकाणी अशा प्रकारच्या बॅटरी आहेत, जेणेकरून यांचं लाईफ लॉंग असते आणि मेंटेनन्स कॉस्ट कसा असतो, कमी असतो. किंमत जरी जास्त असली पण तो एकदा घेतल्यानंतर आपल्याला वारंवार बदलावं लागत नाही. ब्रँडेड जर असेल तर आता या बॅटरीचं फंक्शन आपल्याला बघायचं. तर बेसिकली काय होतं या बॅटरीमध्ये, तर मुवमेंट ऑफ लिथियम आयन सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे. बॅटरीचं नाव काय आपल्या लिथियम आयन बॅटरी. या बॅटरीमध्ये जी मुवमेंट होतंय ते कोणाचं होतंय, लिथियम आयनचं, लिथियमचं नव्हे, लिथियम आयनच्या मुवमेंटमधून आपल्याला त्या ठिकाणी चार्जिंग आणि डिस्चार्जिंग करता येते. त्यामुळे याचं लाईफ लॉंग असते. दुसरं म्हणजे काय, ही सेकंडरी बॅटरी आहे, म्हणजे ही रिचार्जेबल बॅटरी आहे, वारंवार आपल्याला रिचार्ज करता येते. सेकंड म्हणजे रिचार्जेबल बॅटरी, सेकंडरी बॅटरी आहे रिचार्जेबल बॅटरी. त्यानंतर आता याच्यामध्ये बेसिकली लिथियम आयन बॅटरीचा आपण शॉर्ट फॉर्म लिहिला एल आय बी. देर आर डिवाइडेड टू थ्री पार्ट्स. लिथियम आयन बॅटरी आर डिवाइडेड टू हाऊ मेनी पार्ट्स, थ्री पार्ट. इट इज अ पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, निगेटिव्ह इलेक्ट्रोड अँड सेपरेट. हे प्रत्येक डायग्राम जरा मोठ्या आहेत, आपल्या नोट्समध्ये आहेत, त्या तुम्ही बघून घ्या. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, निगेटिव्ह इलेक्ट्रोड आणि सेपरेटर. म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असेल, निगेटिव्ह असेल, सेपरेटर असेल, दोघांमध्ये हे रिएक्शन होणार. त्याचबरोबर यामध्ये जे कंटेंट आहेत लिथियम आयन बॅटरीमध्ये, काय वापरलं जातं तर लिथियम वॉटर. काय वापरलं जातं, लिथियम वॉटर म्हणजे लिथियम हायड्रोक्साईड प्लस हायड्रोजन. बेसिकली तुम्ही जर बघितला त्याचा आयन एक्सप्रेस होतं, एक्सप्रेस एक्स मायनस म्हणजे वॉटर, लिथियम आयन त्या ठिकाणी तयार होतंय. त्याबरोबर रिॲक्टिव्ह लिथियम आयन आहे, यामध्ये रिॲक्ट ऍक्टिव्ह आहे. त्याबरोबर नॉन ॲक्टिव्ह इलेक्ट्रोलाईट, म्हणजे त्यामध्ये बेसिकली नॉन ॲक्टिव्ह इलेक्ट्रोड आहे. त्याबरोबर यात आहे ते म्हणजे काय, ग्राफाईट इलेक्ट्रोड. दीज आर द पार्ट्स विच प्रेझेंट इन द लिथियम आयन बॅटरी. त्याबरोबर त्यांचे डायग्राम जे आहेत डिपेंड अपॉन द रिक्वायरमेंट वेगवेगळे आहेत. त्यामुळे 5 डायग्राम आहेत, आपण त्या नोट्समध्ये बघितल्या. तर त्याचं फक्त आपण या ठिकाणी फरक बाकी झालं असेल, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे, फक्त ते डिवाइसवर डिपेंड करते. एअरप्लेनमध्ये लावणारं लिथियम आयन बॅटरीची साईज मोठी असेल, खाली आपण गाड्यामध्ये वापरणारी बॅटरीची साईज जर लहान असेल, त्यामुळे डायग्राम त्या ठिकाणी आहे. पण वर्किंग सगळ्यात असेल त्यामध्ये बेसिकली बघूया. आपण जर कन्स्ट्रक्शन बघायचं असेल तर आयर्नमध्ये जो इलेक्ट्रोड वापरला जातो त्यामध्ये केमिकल कंपाऊंड आहे, ते म्हणजे काय, लिथियम कोबाल्ट ऑक्साईड. काय वापरलं जातं त्यामध्ये, लिथियम कोबाल्ट ऑक्साईड आहे. त्यामुळे कॅथोड जो वापरला जातो तो ग्राफाईट का वापरला जातो, आणि त्याबरोबर लिथियम आयन आर मूव बिटवीन. ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बोलतो आहे की यात जे काही आयन्सचं मुवमेंट होतं, लिथियमचं आयनोड टू कॅथोड, कॅथोड टू आयनोड, तर वाईस वर्सा असं मुवमेंट होतं त्या ठिकाणी. आणि या सेपरेटर म्हणून जो वापरला आहे तो प्लास्टिक वापरला आहे. काय वापरला आहे आपण, सेपरेटर प्लास्टिक. म्हणजे इकडून तिकडं आयन जरी गेला तर करंटचा फ्लो होता, कारण आहे. त्याचबरोबर यात जे इलेक्ट्रोलाईट आहे ते वेगवेगळे आहे. तुम्हाला मी आधी सांगितलं, डिपेंड अपॉन द डिवाईस लिथियम आयन वर्किंग आर सेम, बट इन विच कंपोनंट आर डिफरंट. म्हणजे त्यातले कंपोनंट डिफरंट आहेत. कुठले कुठले कंपोनंट वापरतो आपण लिथियम आयनमध्ये, तर लिथियम हेक्झा फ्लोरो बोरेट, त्याबरोबर लिथियम हेक्झा फ्लोरो फॉस्फेट आणि लिथियम पर क्लोरेट, हे सगळे एक्झाम्पल्स परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याबरोबर ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट का वापरलं जातं, इथिलीन कार्बोनेट आणि डाय इथिलीन कार्बोनेट. विच ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट आर यूज इन लिथियम आयन बॅटरी जर प्रश्न आला, तर लिथियम कार्बोनेट आणि डाय इथिलीन कार्बोनेट. त्यानंतर केमिकल रिएक्शन सांगितल्याप्रमाणे दोनच असतात, एक चार्जिंग, दुसरी डिस्चार्जिंग. डिस्चार्जिंग आणि चार्जिंग म्हणजे काय, रिॲक्शन होत असतात, ह्या रिॲक्शनला आपण कंबाईनली म्हणतो रेडॉक्स रिएक्शन. त्यापैकी कॉमनली ऑक्सिडेशन कुठं होणार, आयनोड होणार, रिडक्शन कुठं होणार, कॅथोड होणार, त्यात काय आपलं कन्फ्युजन. फक्त या बॅटरीचं एक्सपान्शन खूप जास्त आहे, कॅपॅसिटी जास्त आहे, त्यामुळे हे जरा कॉस्टली असतात. त्यामुळे आता बघूया आपण चार्जिंगमध्ये काय होतं आहे. ॲट आयनोड ऑक्सिडेशन, बघा त्या ठिकाणी म्हणले आपण, आयनोड काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. लिथियम कोबाल्ट ऍट ऑक्सिडेशन फ्रॉम लिथियम आयन विच मूव, बघा
या कॅथोडची लिथियम आयन्स तयार होतो तो एनोड टू कॅथोड मूव्ह होतो कुठून कुठे मूव्ह होतो तो एनोड टू कॅथोड कॅथोड मूव्ह झाल्यानंतर व्हेन इलेक्ट्रिसिटी इज पासड थ्रू बॅटरी गेट चार्ज ज्या वेळेला आयन मागणी झाला त्यावेळेला इलेक्ट्रिसिटी पास केल्यामुळे बॅटरी चार्जिंग होते आणि चार्जिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी लिथियम आयन रिलीज बाय कॅथोड अँड रिएक्टेड टू द एनोड म्हणजे मायग्रेशन झाले पूर्ण जे आपण तेच म्हणले मुवमेंट ऑफ लिथियम आयन काय म्हणलं पहिलंच पॉइंट आपल्या या ठिकाणी की चार्जिंग मध्ये बेसिकली या ठिकाणी मुवमेंट ऑफ लिथियम आयन टू कॅथोड मध्ये पार्टीशन आपलं प्लास्टिक आहे त्यामुळे मायग्रेशनचा प्रश्न आहे आता याच्या अपोजिट काय होतं बघा या ठिकाणी डिस्चार्ज डिस्चार्ज मध्ये काय होणार लिथियम कोबाल्ट आयनचं चार्जिंग डिस्चार्जिंग मध्ये लिथियम आयन मध्ये रूपांतर होणार कशावर रूपांतर होणार लिथियम आयन कोणत्याही अपोजिट कॅथोड मध्ये सुद्धा हा ग्राफाइट बरोबर त्याचं अभिक्रिया होणार झाल्यानंतर बेसिकली शेवटचा एक पार्ट राहतो तो म्हणजे काय आपला ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आता ही बॅटरी जरा कॉस्टली आहे पण याची लाईफ जास्त आहे काय लाईफ जास्त आहे तर ड्युरेशन जे आहे जास्त असल्यामुळे याला आपल्याला हायली कॉस्टली जे इन्स्ट्रुमेंट आहे जसं इलेक्ट्रिक कार असतील बायसिकल सायकली आहेत आपल्या चार्जिंगवर चालणाऱ्या कॅल्क्युलेटर आहे लॅपटॉप आहे अशा ठिकाणी ह्या लिथियम आयनच्या बॅटरी काय केल्या जातात यूज केल्या जातात त्यातला शेवटचा पॉईंट येतो म्हणजे काय तुमचा ऍप्लिकेशनचा ऍप्लिकेशन म्हणजे काय वेअर लिथियम आयन बॅटरी आर यूज कुठं वापरलं जातं तर एअरक्राफ्ट मध्ये वापरलं जातं इलेक्ट्रिक कार मध्ये वापरलं जातं बायसिकल्स मध्ये वापरलं जातं मोबाईल लॅपटॉप टॅबलेट अँड डिजिटल कॅमेरा सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये ज्या ठिकाणी कॉस्टली गोष्टी असते तिथं जी बॅटरी वापरतात लिथियम आयन कारण की त्यामध्ये लिथियम आयनचं मायग्रेशन होते करंट जसं आहे तसं राहतो कुठेही जर डिस्टर्बन्स होत नाही जेवढं आपण करंट स्टोअर केलाय तेवढं आपल्याला पुढे काय करता येतं युटिलाइज म्हणजे विदाउट वेस्टेज ऑफ इलेक्ट्रॉन्स असं ह्या ठिकाणी आपला हा पूर्ण जो टॉपिक आहे बॅटरीचा तो आपण काय केलं बघा कव्हर केलाय यामध्ये आपण काय बघितलं प्रायमरीमध्ये ड्राय सेल्स एक्झाम्पल बघितलं सेकंडरीमध्ये निकेल कॅडमियम बॅटरी बघितली लीड स्टोरेज सेल बघितलं अल्कलाइन बॅटरी बघितली लिथियम आयन बॅटरी बघितली आणि शेवटचा पॉईंट बघितला तो म्हणजे कुठला असा हा तुमचा कम्प्लीट सिलेबस डिप्लोमाचा पहिला टॉपिक जो की आपलं वॉटर ट्रीटमेंट होतं ते आपण संपवला सेकंड टॉपिक इलेक्ट्रोकेमिस्ट्री बॅटरी तोही आपण संपवला आणि तिसरा टॉपिक जो आहे इलेक्ट्रिकल इन्सुलेटर नावाचा त्यामध्ये मेटल आहे अलॉय आहे आणि काही ॲप्लिकेशन्स आहेत हा असा आपला कम्प्लीट डिप्लोमाचा सिलेबस या ठिकाणी आपण संपवलेला आहे यामध्ये तुम्ही नोट्समध्ये बघा नोट्स तुम्हाला आपण प्रोव्हाइड केले असाइनमेंट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आपण असाइनमेंट जे दिले ते सोडवा सोडवत असताना नोट्स समोर ठेवून लेक्चर रूम वारंवार सोडवा सोडवल्यानंतर जर काही अडचण असतील तर नक्कीच तुम्ही तुम्हाला कॉल करून विचारू शकता थँक्यू थँक्यू व्हेरी मच